वर्ध्याच्या सेलूमध्ये अतिवृष्टी तब्बल 4 तास झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी, संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावला, अनेक गाड्यांना 2 ते 3 तास उशीर. मुंबई गोवा महामार्गाच्या सावर्डेतील उड्डाण पुलाला तडे जाऊन पूल खचला, कालपासून उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद. ओबीसी आक्रोश मोर्चाला सुरुवात करणार, 22 ते 25 जुलै पहिला टप्पा असेल, अंबडपासून मोर्चा सुरू होईल आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये मोर्चा होईल, लक्ष्मण हाकेंची माहिती. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक, मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांचा आणि मान्सून काळामध्ये केलेल्या उपाययोजनांचा घेतला आढावा. तुळजाभवानी मातेचा सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन काढता येणार, मंदिर संस्थांकडून मोबाईल ॲप तयार, 22 जुलैपासून ही ऑनलाईन सुविधा सुरू होणार. आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी असा अचानक निर्णय घटनाबाह्य, शिक्षण मराठी की इंग्रजी हा पालक आणि विद्यार्थ्यांचा अधिकार, हायकोर्टाचं मत. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण, यानिमित्तानं दुर्घटनेतील मृतांना गावकऱ्यांनी वाहिली सामूहिक श्रद्धांजली, यावेळी मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर. मुंबईमधून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, 202 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय, 21 जुलैपासून गाड्यांचं आरक्षण सुरू होणार. चीन आणि रशियाच्या 6 दिवसांच्या संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात, भविष्यामधील धोके लक्षात घेऊन सैनिक युद्ध कौशल्याच्या युक्त्या शिकण्यावर भर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.